मी अनुराधा कदम, तरुण भारत न्यूजच्या सातारा जिल्हा बातमीपत्रात आपले स्वागत। अहुया जिल्ह्यातील दिवसभराच्या ठळक घडामोडी। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला अडवण्याचे बेकायदेशीर आदेश पोलिसांना दिले आहेत। नामदार हसन मुश्रीफ यांचे कोल्हापूर येथे आज आगमन होणार आहे। ते दवाखान्यात होते, त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहेत। त्यामध्ये किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा झाला तर दौऱ्यात गनिमी काव्याने हल्ला होऊ शकतो असं लेखी पत्र मला दिलं। माझ्यावर हल्ला कोण करणार? हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते माझ्यावर हल्ला करणार होते, हे कोण गुंड आहेत का? असा संतप्त सवाल सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला। शिवसेना नेत्यांबद्दल मी बोलणार नाही। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अलिबाग येथील बंगल्याचा घोटाळा पाहायला 27 रोजी मी अलिबागला जाणार आहे। महाराष्ट्राच्या जनतेचे हजारो करोडो रुपये लुटले जात आहेत, घोटाळे केले जात आहेत, घोटाळेबाजांना क्लीन चीट दिली जात आहे। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात उत्तर द्यायला हिम्मत नाही, ते गायब झाले आहेत। घोटाळेबाज अशा शब्दात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात येऊन भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर साताऱ्यात निशाणा साधला। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करत कोल्हापूरला निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूर आणि सातारा पोलिसांनी कराड येथे रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतलं। कराडच्या शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन ठाकरे व पवार यांच्यासह मंत्री मुश्रीफ यांच्यावर हल्ला बोल करत सोमय्या सकाळी 10:10 मुंबईकडे रवाना झाले। भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भरत पाटील यांच्यासह स्थानिक भाजप पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची। गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। कास पठारावर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून शनिवारी आणि रविवारी हजारो पर्यटक कास पठारला भेट देत आहेत। आतापर्यंत गेल्या 25 दिवसात तब्बल 30,000 अधिक पर्यटकांनी कास पठारला भेट देऊन निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला आहे। बदलत्या हवामानाचा फटका कास पठारला बसल्याने फुलांचं प्रमाण कमी आहे, तसेच पठारावरील सेल्फी पॉइंट पर्यटकांसाठी जीवघेणा ठरू शकतो, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही। सातारा शहर हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला आणि शाहूपुरीसह उपनगरांचा सातारा पालिकेत समावेश झाला आहे। मात्र हद्दवाढ करत असताना आमसभेत गावठाण विस्तार करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आलेला नाही, त्यामुळे शाहूपुरीतील नागरिकांना महसूल खाते व पालिकेचा कर असे दोन दोन कर भरावे लागत आहेत। तर पालिकेकडून मूलभूत सुविधा मिळण्यात अडचणी होत असल्याने नागरिकांचे हाल होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते चेतन खराडे व जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था संघाचे चेअरमन नंदकुमार काटे यांनी केली आहे। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सातारा शहरात उद्यापासून मोफत व रजिस्ट्रेशन शिवाय महालसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। यासाठी 15 ठिकाणी लसीकरण केंद्र नियोजित करण्यात आली असून या महालसीकरणात साताऱ्यातील 1,64,275 नागरिकांना लस देण्याचं उद्दिष्ट असून दर दिवशी प्रत्येक केंद्रावर 600 नागरिकांना लस देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्य अधिकारी अभिजित बापट यांनी दिली। हुतात्मा सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर आज आसले तालुका वाई येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी सहकार आणि पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील यांनी शहीद जवान सोमनाथ मांढरे यांना पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या प्रवेशावर भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष अशी टिप्पणी केल्याचे पडसाद साताऱ्यात उशिरा उमटले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती सेलच्या वतीने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस भवन समोर प्रवीण दरेकर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेवर शाई ओतून चप्पलने मारत निषेध व्यक्त करण्यात आला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी
पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल, सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा. तसेच विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. शुभ रात्री.